नागपूर शहरातील सुभाष कॉलनीत असलेल्या गायत्री शक्तीपीठ मंदिराचा जीर्णोद्धार व महाकाल मंदिराचा भूमिपूजनाचा सोहळा उद्योगपती भूपेशभाई पटेल यांच्या उपस्थितीत गायत्री मंत्रोच्चारात करण्यात आला. सकाळी 8 वाजता मंदिराच्या प्रांगणात गायत्री यज्ञ भूमिपूजन सोहळा तर भूमिसंस्कार रजावंदन महाआरती शांतीपाठचा कार्यक्रम घेण्यात आला. वेदमूर्ती तपोनिष्ठ परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या करकमलाद्वारे प्राणप्रतिष्ठित गायत्री शक्तीपीठाचा जीर्णोद्धार भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. शांतिकुंज हरिद्वार येथील विश्वविद्यालयाचे कुलाधिपती डॉ प्रणव पंड्या, गायत्री परिवार प्रमुख शैलबाला पंड्या, प्रतिकुलपती डॉ चिन्मय पंड्या, शेफाली चिन्मय पंड्या यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे बांधकाम केले जाणार आहे. पटेल कुटुंबियाच्या हस्ते महापूजा करण्यात आली. याशिवाय 81 जोडपे देखील गायत्री यज्ञात सहभागी झाले होते. विशेषतः या यज्ञ मंडपात बोहरी समाजाचे दाम्पत्य देखील सहभागी झाले होते. यावेळी हरिद्वारचे दक्षिण पश्चिम झोन प्रमुख डॉक्टर विश्वप्रकाश त्रिपाठी, सेंधवा येथील गायत्री धामचे प्रमुख संत श्री मेवालाल पाटीदार, धुळे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, RCP संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, माजी नगर अध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, पटेल संस्थेचे CEO डॉक्टर उमेश शर्मा, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ध्रुव राजवाघ, कमल किशोर भंडारी, कैलास अग्रवाल, पिंटू पंडित, मुकेश अग्रवाल, महेश लोहार, डॉक्टर योगेश जाधव, संदीप मोणोत, सुनील पाटील, मनोज पाटील आदी उपस्थित होते. गायत्री मंदिर परिसर रांगोळीने सजविण्यात आला होता. महिला भाविकांनी आवर्जून पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान करून मोठी गर्दी केली होती. दरम्यान पूर्वीचे मंदिर आहे त्याच ठिकाणी हे नवीन मंदिर 5000 square feet जागेत साकारले जाणार आहे. लोकवर्गणीतून हे मंदिर बांधले जाणार आहे. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. शिरपूर नगरी को किस तरीके से बसाया जाता था, आज हमारे पटेल परिवार जो आज हमारे मुख्य यजमान है वो आपको यहाँ पा करके गर्व और अंतर्ग्रहण से आपकी उपस्थिति को देव पूजन में सब पत्नी क्षेत्रपाल के रूप में वर्णन करते हैं. आप सबकी समन्वित शक्ति स्वच्छता देती है, जल का सदुपयोग करती है, समय समय पर प्रशासन की गाइडलाइन को आप लोग पालन करते हैं. क्षेत्रपाल का मतलब होता है गांव की, शहर की, राष्ट्र की सुरक्षा करना. तो केवल कंकू चावल से नहीं, जितने भी सरकार के नियम, समाज के नियम, भगवान के नियम और अपने अपने जाति वर्ग के नियमों के सत प्रवृत्तियों के संवर्धन का पालन करना और दुष्प्रवृत्तियों का निवारण करना, ये काम रहता है क्षेत्रपाल देवताओं का. शांतिर्विश्वे देवा.